राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर. शरद पवार आज दुपारी 3 वाजता साताऱ्यात येतील. राय शिक्षण संस्थेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सातारा विश्रामगृहात त्यांचा मुक्काम असेल. तर अजित पवार वाढे गावात विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. 5 वाजता त्यांची जाहीर सभा होती. विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे. 11 मेपर्यंत वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. नागपुरात 9 ते 11 मे दरम्यान कडाक्याचा उन्हाळा असेल. राज्याला उन्हाचे चटके बसत असताना काही भागात पाणी टंचाई सुद्धा आता जाणवायला लागली, त्यामुळे सरकारही सावध झाले. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे वळवलेत. कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या झळा जाणवू देऊ नका असे आदेश दिल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये महावितरणच्या सुरक्षा ठेव पावतीची भाजपनं होळी केली. लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त असताना सुरक्षा ठेव योजनेच्या नावाखाली महावितरण वसुली करत आहे, याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रपुरात दुपारी 3 तास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय. उन्हाच्या तडाख्यापासून दुचाकीस्वारांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातल्या चौकांमधले सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद असतील. सांगोला तालुक्यातल्या महूद इथे कासाळ ओढ्यावरच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी गळती लागल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. याच बंधाऱ्यातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. भर उन्हाळ्यात त्यामुळे गावावर जलसंकट ओढवू शकतं. या बंधाऱ्याची तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी भक्कम दुरुस्ती करावी अशी मागणी आता केली जाते. महाड तालुक्यातल्या दरडग्रस्त तळीच्या ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागतोय. शासनानं तात्पुरत्या स्वरूपात विहिरीवरून वसाहतीला पाणी पुरवठा केला होता, पण ही विहीर कोरडी पडली. यासाठी शासनानं पाणी आणि पक्की घरंही द्यावीत अशी मागणी दरडग्रस्तांनी केली. सोयाबीनच्या दरात सुरू झालेली घसरण थांबली आहे. 6,600 रुपये प्रति क्विंटलवर घसरलेले सोयाबीनचे दर पुन्हा 7,000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेत. यामुळे वाशिम जिल्ह्यातील साठवणूकदार, शेतकरी, व्यापारी आणि सोयाबीन उत्पादक यांच्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या 5 साखर कारखान्यांपैकी भीमाशंकर, गोडगंगा, पराग आणि व्यंकटेश या 4 कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झालाय. विघ्नहर साखर कारखान्याचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे ऊसतोड कामगार परतीच्या मार्गावर आहेत. भर उन्हात कामगारांना ट्रॅक्टर आणि बैलांना घेऊन परतीचा प्रवास करावा लागतोय. नाशिक जिल्ह्यातील सटाणाच्या जुनी शेंबळी इथे शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या गंजीवर माथेफिरूनं युरिया टाकला. 3 ते 4 ट्रॉली कांदा खराब झाल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. कांदा उत्पादक रामदास शेलार यांनी माथेफिरूविरोधात सटाणा पोलिसात तक्रार दिली आहे. एमपीएससी परीक्षेसंबंधी आणखी एक घोळ समोर आला. आयोगानं 2021 मध्ये घेतलेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेतील 8 प्रश्न रद्द केलेत, तर उत्तर पत्रिकेतल्या 3 प्रश्नांची उत्तरं बदलली आहेत, त्यामुळे परीक्षा देणारे विद्यार्थी संतापले आहेत. त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. नीट पीजीची परीक्षा 9 जुलैपर्यंत स्थगित केल्याचं वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला. मात्र नीटची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. त्याचं वेळापत्रक natboard.edu.in या वेबसाईटवर अपलोड केलंय. अंबाबाई मंदिरात संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाला वेग आलाय. गेल्या 5 दिवसात 30% काम पूर्ण झालंय, तर हे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामामुळे संगमरवरी फरशीखाली दडलेलं नक्षीकाम हळूहळू बाहेर येते, मंदिराच्या मूळ सौंदर्यात आणखी भर पडते. अयोध्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवं फरमान काढले. या विषयावर प्रवक्त्यांशिवाय इतर कुणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये असा दम राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना भरलाय. पुण्यातील मनसे पदाधिकारी वसंत मोरे तसंच तुलसी जोशी या एका कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशातले भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांच्याशी थेट चर्चा केल्यानं राज ठाकरे नाराज झालेत. राज ठाकरेंच्या आधीच आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित केलाय. या निमित्त अयोध्येत शिवसेनेनं पोस्टरबाजी केली आहे. असली आ रहा है नकली से सावधान असा मजकूर लिहून शिवसेनेनं राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. यावर तुमचं हिंदुत्व नकली असून राज ठाकरेंचं हिंदुत्व सोन्यासारखं असेल असल्याची प्रतिक्रिया मनसेनं दिली.
मनसे नेते संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची खास पथक रवाना झाली. सूत्रांनी माहिती दिली, 4 मेच्या आंदोलनावेळी संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटले होते. गायब असलेले संदीप देशपांडे आणि संतोष धुरेंना शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. भारतीय महिलांच्या प्रजनन क्षमता दरात घट झाल्याची आकडेवारी समोर आली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही आकडेवारी उघड झाली. एक महिला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुलांना जन्म देते याची आकडेवारी म्हणजे प्रजनन क्षमता दर. पाहणीनुसार मुस्लिम समाजातल्या महिलांच्या प्रजनन क्षमतेचा दर सर्वात कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड गावात पतीच्या निधनानंतर विधवा प्रथेचे कोणतेच कार्यक्रम होणार नाहीत असा ठराव मंजूर झालाय. पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणं, बांगड्या फोडणं या प्रथा बंद केल्यात. प्रत्येकाला सन्मानानं जगता यावं यासाठी हेरवाड गावानं पुढाकार घेतलाय. यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याच्या आरोपामुळे संचालकांचे मालमत्तेचे व्यवहार गोठवलेत. सहकार मंत्र्यांच्या आदेशानुसार चौकशी करून ही कारवाई केली. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे पती दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिलेत. सिन्नरमध्ये नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग जाणार आहे. गावामधील बागायती जमिनींचं मूल्यांकन जाहीर करण्यात आलं, पण जमिनीच्या दरात मोठी तफावत असल्यानं जाहीर केलेल्या मूल्यांकनाला 17 गावातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. जमिनीला योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या मांगीतुंगीमध्ये भगवान ऋषभदेव यांच्या 108 फूट उंच मूर्तीचा महामस्तकाभिषेक महोत्सव 15 ते 30 जून या कालावधीत होतोय. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी समन्वयानं आणि जलदगतीनं आवश्यक ती सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्येच लायसन्स मिळू शकेल. परिवहन आयुक्तांनी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला विद्यार्थ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्यात. त्यासाठीची योजना परिवहन विभागानं आखली. पिंपरी चिंचवड महापालिकेनं आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराची बिलं उपलब्ध करून दिली आहेत. दरवर्षीप्रमाणे मालमत्ता कराचा भरणा वाढवण्यासाठी महापालिकेनं सवलत योजनेची घोषणा केली. माझी मिळकत माझी आकारणी या योजनेद्वारे स्वतः मालमत्ता कराची नोंदणी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पहिल्या वेळेला सामान्य करात 5% सवलत दिली जाईल. मुरबाडमध्ये गेल्या महिनाभरापासून थॅलेसिमिया मुक्त अभियान सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये आतापर्यंत 1000 नागरिकांची थॅलेसिमिया निदान रक्त चाचणी केली. थॅलेसिमिया आजारानं ग्रस्त व्यक्तीला नियमितपणे रक्त द्यावं लागतं. 3 संस्थांनी ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेत नागरिकांची विनामूल्य चाचणी करून त्यांना तपासणी अहवाल दिला जातो. पालघरच्या बोईसर MIDC मधल्या विराज ग्रुप कंपनीतलं वातावरण तणावपूर्ण आहे. युनियन स्थापनेवरून झालेल्या गदारोळात कंपनीतले काही कर्मचारी अधिकाऱ्यांना मारहाण झाली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलाय. कंपनी व्यवस्थापन मान्यताप्राप्त युनियनवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे. ST ताफ्यात भाडेतत्वावर 500 साध्या बस येत आहेत. यातील 320 बस येत्या 2 ते 3 महिन्यात येत आहेत. तर या बसमध्ये आरामदायी पुशबॅक आसन व्यवस्था असेल अशी माहिती ST महामंडळानं दिली. तसेच आकर्षक रंगसंगतीही असेल. कारशेडच्या तिढ्यामुळे कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रोला इतर अनेक अडथळे येत असले तरी भुयारीकडे 99% पूर्ण झाले. तर सानकांच्या बांधणीचं 82.6% काम पूर्ण झाले. मेट्रो 3 मार्गिकेचं बांधकाम पूर्ण व्हायला आणखी 2.5 वर्ष लागतील. शिवाय मेट्रोची चाचणीही रखडली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल 12 दिवस बंद राहणार आहे. पुलाच्या विभिन्न भागातल्या सांधे भरण्याचं काम 13 ते 24 मे दरम्यान केलं जाणार आहे. या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. या दरम्यान वाहतूक वळवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता या काळात आहे, पण या काळामध्ये उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहील. पालघरमधील पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान आज मेगा ब्लॉक घेतलाय. अप मार्गावर 8:15 ते 9:15 तर डाऊन मार्गावर 10:30 ते 1:30 मेगा ब्लॉक असेल. लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर त्यामुळे परिणाम होईल. अप आणि डाऊन मार्गावरच्या प्रत्येकी 6 गाड्या रद्द केल्या आहेत.
ठाण्यात भंगार वाहनांना आग लागली. मुंबई नाशिक महामार्गावर माझीवडा इथल्या मोकळ्या जागेत असलेल्या भंगार वाहनांना आग लागली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. रिक्षाला वाचवताना डंपर चालकाचा तोल गेला आणि डंपर बसला धडकला. मानखुर्दच्या शिवाजीनगरातला हा अपघात. यात बस चालक जखमी झाला, इतर प्रवासी सुखरूप आहेत. अपघातानंतर डंपर चालक पळून गेलाय, पण वैंगणवाडीच्या सिग्नलवर रेतीचा ढीग टाकल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणतात. सोलापूर रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचलाय. मुंबई हैदराबाद एक्सप्रेसमध्ये चढताना एक प्रवासी या गाडीसोबतच फरफटत पुढे जात होता. हा प्रकार लक्षात येताच अंकुश ओमाणी यांनी या प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर खेचून त्याचा जीव वाचवलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. गडचिरोलीत अस्वलाच्या कळपानं महिला मजुरावर हल्ला केलाय. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या समूहापैकी चार महिला गंभीर जखमी झाल्यात. पाच अस्वलांच्या कळपानं अचानक महिलांवर हल्ला चढवला. वनविभागानं घटनास्थळ गाठत प्राथमिक मदत पोहोचवली. अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेवर आलेले तालिबानी आता आपलं खरं रूप दाखवायला लागले. चेहरा झाकल्याशिवाय महिला सार्वजनिक ठिकाणी येऊ शकणार नाहीत असं फरमान जारी करण्यात आलंय. हा नियम मोडणाऱ्या महिला आणि तिच्या पतीला कारावास होणार आहे. पुन्हा सत्तेवर आलेल्या तालिबानना आता आधी महिलांविषयी आपली धोरणं बदलली असल्याचं जगाला दाखवलं होतं. मुंबई एक्सप्रेस वेवर पनवेल तालुक्यातल्या अरिवली इथे लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. रात्रीच्या वेळी टँकर अडवून त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून घ्यायचे. टँकर चालकांनी पोलीस तक्रार दिल्यानंतर 5 जणांच्या टोळक्याला अटक केली आहे. यवतमाळमध्ये जिल्हा कारागृहाच्या बागेतून 4 ते 5 फूट लांबीच्या चंदनखुडाची चोरी झाली आहे. चंदनखुड चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बातमी नवी मुंबईतून. पहिल्यांदाच फ्लेमिंगो महोत्सव भरतोय. 14 मे हा जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी पर्यावरणप्रेमींकडून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवाच्या माध्यमातून पाणखळ आणि दलदलीच्या प्रदेशाच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे लक्ष वेधलं जाणार आहे. कोकणात आल्यानंतर आता तुम्हाला झिपलाईनचा अनुभव घेता येणार आहे, कारण रत्नागिरीपासून जवळच असलेल्या आरेवारी बीचवर झिपलाईन सुरू करण्यात आली. 84 फूट उंच आणि 1400 मीटर लांब अशी ही झिपलाईन आहे. हे अंतर जवळपास 1 मिनिटामध्ये पार करता येईल. अतिशय माफक दरात समुद्राच्या साथीनं कोकणात आल्यावर हा थ्रिलिंग अनुभव घेता येईल. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते रिलीज झाला. ठाकरे कुटुंबासह सुपरस्टार सलमान खान, रितेश देशमुख हे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. झी स्टुडिओनं सिनेमाची निर्मिती केली. 13 मे रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय. आज आयपीएलमध्ये 2 सामने पार पडणार आहेत. पहिला सामना दुपारी 3 वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होतोय. हैदराबाद सध्या 6व्या स्थानावर आहे, तर बंगळुरू संघानं 11 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांचं 4थं स्थान मिळवलंय. दोन्ही संघांना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी आजचा विजय महत्वाचा आहे. तर संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडतील. नांदेडमध्ये पार पडलेल्या औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्यानं 1 क्रमांक पटकावलाय. 3 दिवसांपासून क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. विभागातून 2000 कर्मचारी या स्पर्धांमध्ये सामील झाले होते. नांदेड जिल्हा अव्वल ठरल्यानं सर्वच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.